काँग्रेसचे मुख्यमंत्री शिंदे फडणवीस नितेश राणेंच्या विरोधात तक्रार. काँग्रेस लीगल सेलकडून कुलाबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल. कर्नाटकमधल्या गणेशमूर्ती अपमानाच्या संदर्भात चुकीची माहिती दिल्याची तक्रार. 25 सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा शिक्षक संघटनांचा निर्णय. शिक्षक भरतीबद्दलचा 5 सप्टेंबरचा शासन निर्णय असून तो रद्द करावा, शिक्षक संघटनांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अहमदाबाद ते भरूचच्या दरम्यान पहिल्या वंदे मेट्रोचं उद्घाटन. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची उपस्थिती. राज्य सरकार अदानींकडून वीज खरेदी करणार. 6,600 मेगावॅट खरेदीचं टेंडर अदानींना. सरकारकडून अदानींच्या सोबत 25 वर्षांसाठी करार. पुण्याच्या वादग्रस्त ससून रुग्णालयामध्ये 4 कोटींचा घोटाळा. 23 कर्मचाऱ्यांवरती आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल. या 23 जणांनी रुग्णालयातील क्लार्कच्या मदतीनं इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यामधील रक्कम परस्पर काढल्याचा आरोप. किमान निर्यात मूल्य रद्द झाल्याच्या नंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांना अडचणी. सिस्टीम अपडेट न झाल्यामुळे लाखो टन कांदा बांगलादेशच्या बॉर्डरवरती अडकला. करुळ घाट खुला करण्यासाठी आता जानेवारी 2025 डेडलाईन. आतापर्यंत 5 वेळा दिलेल्या डेडलाईन हुकलेल्या आहेत. नवीन डेडलाईनच्या नुसार घाट सुरू होण्यासाठी अजून 3 महिने वाट बघावी लागणार. कल्याणमधील अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलावरती भीषण अपघात. वळण घेणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेली दुचाकी चाकाखाली आली, मात्र चालक थोडक्यात बचावला. वांद्रे वरळी सीलिंकवरती भीषण अपघात. शर्यतीच्या नादामध्ये 2 आलिशान गाड्यांची टॅक्सीला जोरदार धडक. अपघाताच्या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल तर 2 जण अटकेत. पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये वाळू व्यावसायिकावरती गोळीबार. पूर्व वैमनस्यामधून हल्ला झाल्याची माहिती. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकावरती उपचार सुरू. रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यामधील अधिकारी योगेश पाटीलला 19 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी. एका तरुणीवरती बलात्कार केल्याचा योगेश पाटीलवर आरोप. कामानिमित्त दूर गेलेल्या मराठी लोकांसाठी आयर्लंडमध्ये महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सवाचं आयोजन. यंदा या गणेशोत्सवाचं दुसरं वर्ष. ढोलताशांच्या गजरामध्ये भक्तांकडून गणेशोत्सव साजरा. गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये 23,490 पोलिसांचा बंदोबस्त. ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्बंधांच्या नुसार योग्य ती कारवाई केली जाणार. मुंबईचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची माहिती. विसर्जन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गिरगाव चौपाटीवरची तयारी पूर्ण. पोलिसांचा चोख बंदोबस्त. खेतवाडीच्या 10व्या गल्लीतील ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 44वं वर्ष. पंचमहाभूतातील अग्नी तत्वावरती आधारित मूर्ती आणि सजावट. मूर्तीकार कृणाल पाटील यांनी साकारली 33 फूट उंचीची मूर्ती. मीरा रोडच्या महाराजाचं यंदाचं 34वं वर्ष. दरवर्षी सजावटीला महत्व न देता सामाजिक विषय हाताळण्यावरती मंडळ देत आहे भर. दहिसरच्या कोकणीपाडामध्ये नवतारा मंडळाचा पर्यावरण पूरक बाप्पा. टिश्यू पेपर पासून साकारली बाप्पाची मूर्ती. मंडळाचं यंदाचं 29वं वर्ष. गिरगावमधल्या आंग्रेवाडी गणेशोत्सव मंडळाचं यंदा 104वं वर्ष. अजित कोरगावकर यांनी साकारली पर्यावरण पूरक शाडू मातीची गणेश मूर्ती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लवकरच वयाची 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या अभ्यंकर आजींना गणेशोत्सव मंडळातर्फे मानपत्र प्रदान. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवरती उद्या जुहू तारा रोड हा सामान्य नागरिकांसाठी बंद. पर्यायी मार्ग म्हणून SV रोडवरून प्रवास करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या सूचना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. पुन्हा एकदा बाप्पा आम्हालाच पावेल आणि सर्वांच्या मनामधलं महायुतीचं सरकार नक्की येईल. मुख्यमंत्र्यांना विश्वास.
अजित पवारांनी घेतले लालबागच्या राजाचं दर्शन, यावेळी लालबागचा राजा मंडळाकडून अजित पवार यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार सिद्धिविनायकाच्या चरणी, तसंच अजितदादांनी घेतलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन, अजितदादांचा मंडळांकडूनही सन्मान. वर्षा बंगल्यावरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडच्या कलाकारांची हजेरी, सलमान खान, शरद केळकर, सोनाक्षी सिन्हा, रोहित शेट्टी, गोविंदा यांनी घेतलं बाप्पाचं दर्शन. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सागर बंगल्यावरती जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण, आपण केवळ गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, अमीन पटेल यांचं स्पष्टीकरण. मुंबईतील मानखुर्दमध्ये ईदच्या निमित्तानं वाहतुकीमध्ये बदल, साधारण दरवर्षी 70 ते 80 हजार लोकांचा ईदच्या मिरवणुकीमध्ये सहभाग. मुंबई ते बंगळुरू या 14 पदरी महामार्गाचं काम 6 महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. वीज चोरी हलक्यात घेऊ नका, ठोस कारवाई केल्याशिवाय वीज चोरांना आळा बसणार नाही, वीज चोरीसाठी अधिकाऱ्याला जबाबदार धरा, हायकोर्टाचे महावितरणला महत्वपूर्ण आदेश. भाजपचे आमदार नितेश राणेंवरती नवी मुंबईमधल्या एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट, लोअर परळमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांची भेट. मुंबईच्या घाटकोपरमधल्या असलफामध्ये शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, पाण्यासाठी आंदोलन सुरू असताना दोन्ही गट भिडले, दोन्ही गटाच्या माजी नगरसेवकांची भर रस्त्यामध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळ. वांद्रे वरळी सीलिंकवरती भीषण अपघात, शर्यतीच्या नादामध्ये 2 आलिशान गाड्यांची टॅक्सीला जोरदार धडक, अपघाताच्या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल तर 2 जण अटके. ठाण्याच्या मुंब्रा भागामध्ये वाऱ्यामुळे गेट कोसळला, एका रिक्षाचं किरकोळ नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.